भाऊजी सर कधी परत कधी आले होते का कधी आले हो येऊन गेलो काय बोलली झाली काय बोलली झाली झाली का हो झाली भाऊजी तुम्ही मला विचारताय ना ते बरं का मला विचारण्यापेक्षा पाहुणे ना विचारा भाऊ तुम्ही कधी आला होतो का भाऊजी राम राम भाऊजी तुमचा गाव कुठला कोणत्या संदर्भामध्ये आलो होतो पुरीच्या संदर्भामध्ये मग कसं काय पसंती वगैरे काय उद्या त्याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता ना साधारण जुळते म्हणजे असं नाही काय झाले पाहुणं लांबीच्या आल्या कारणाने आज तुमच्याकडे आलेले पाहुणं तिळ्या गावच त्यांनी चोरटं नाव लिहिलेलं आहे आणि चोरट्या नावाप्रमाणे पाणी करून पडताळणी करून ते नाव नावरशी जमलेलं आहे आलं का लक्षात तेव्हा तो नाव तांत्रिक जमल्या कारणाने आता पंचांच्या समक्ष व्हायला पाहिजे यासाठी आम्ही ते आलेलो आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता माझी चुलत बहीण युवका ही राणी आहे तिची आज ठासणी आहे लग्नाची म्हणजे आज तिचं लग्न पूर्ण पक्क होऊन सुपारी फोडणार आहेत तर आज जो कार्यक्रम आहे सुपारी फोडण्याचा म्हणजे ठासणीचा आमच्याकडेला ठासणी बोलतात तर चला आजचा व्हिडिओ बघूया आमच्या राणीच्या लग्नाची ठासणीचा म्हणजे नाव मागायला येतात लोक तो कार्यक्रम आहे एवढा सर आता इकडे पाहुणे आलेले आहेत नवरीबाई खोकदे असू दे ह्या आहेत नवरी मुलीच्या आई आणि ही भाची आणि ही बहीण आणि ही श्री इकडे पाहुणी मंडळी आलेली आहे हो लाजू नका इकडे बघा जरा पाहुणी इकडे बघा जरा इकडे आमची श्री चिलर कंपनी बसलेली आहे दीदी इकडे बघ हा नवरी मुलगीचा भाऊ आहे आणि हे सगळे मित्र आहेत आणि हे जावय तिथले इकडे छोटे मामा आहेत आणि हे दाजी आहेत दाजी ना दाजी आणि हे इकडं नवरी मुलगीचे मामा म्हणजे आत्याचे मिस्टर हे आहेत नवरी मुलगीचे वडील हे नवरी मुलगीचे मोठे मामा गाववाळन
बाबूजी आमंत्रण सगळ्यांना केले का? हो सर्व ओके होईल बाप बाप काय सुरू आहे आता विचार ना आता विचार नसतं नाही नाही आता मी हे माझा प्रश्न होता ते मी पूर्ण केला आपण लगेच तेच विचार ना नाही भाऊजी का बरं आता वाडीला साथ मारलाय साथ मारलाय मी तिडेवरून पाहुणे आले मुलीचं नाव मागण्यासाठी त्यासाठी साथ मारलं भाऊजी सैला कधी परत कधी आले होते का कधी आले हो येऊन गेलो काय बोलली तर काय बोलली झाली झाली का हो झाली कशी कशी झाली ती आम्हाला अशी झाली भाऊजी तुम्ही मला विचारताय ना ते बरोबर आहे मला विचारण्यापेक्षा पाहुणे नाही विचारा तुम्ही कधी आला होतो का ओके काय तुम्ही तसं नाही तुला विचार ठीक आहे पाहुण्याला पण विचारणार ना त्याला विचारा माऊली राम राम माऊली तुमचा गाव कुठला कोणत्या संदर्भामध्ये आलो होतो पुरीच्या संदर्भामध्ये मग कसं काय पसंती वगैरे काय झालेली आहे मुलगा आणलाय संपती नाही मुलगा आणला मुलग्याला आम्हाला विचारायला लागलं समोरासमोर की पसंती झाली की नाही ती असतो उद्या त्याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता ना हो हा बरोबर आहे का रे बरोबर ना चोरटं वगैरे काय नेलं तो काय साधारण जुलते म्हणजे असं नाही साधारण आम्ही बघितलं म्हणजे जुळतोय पुढचा मार्ग अरे तुम्ही मग काय करायचं आता तुम्हाला नाव दिले आम्ही नाव आलं का नाही आलं रामकृष्ण हरी काय झाले पाहुणं लांबीचं आल्या कारणानं आज तुमच्याकडे आलेलं पाहुणं तिळ्या गावचं त्यांनी चोरटं नाव लिहिलेलं आहे आणि चोरट्या नावाप्रमाणे पाणी करून पडताळणी करून ते नाव नावरशी जमलेलं आहे आलं का लक्षात तेव्हा तो नाव तांत्रिक जमल्या कारणाने आता पंचांच्या समक्ष व्हायला पाहिजे यासाठी आम्ही त्या आलेलो आहोत बोला पुढे आता बरोबर ना पाहुणं सांगा यजमानी कोण आहे सांगा मुलीला काय काय करणार आपल्या समाजाच्या रूढीप्रमाणे आम्ही जमतन कानातली अंगठी टाकले असल्या आपल्या समाजाच्या रूढीप्रमाणे आम्ही आधी ती दिवाळी पाहुणे कर ना बघ आम्ही नवदेवाला अंगठी घालू आणि ड्रेससाठी 5000 रुपये जाणं येणं लग्न कुठं होणार आहे हे आधी दोन प्रश्न विचारलात त्यांची जबाबदारी सांगा हे तुम्हाला मान्य आहे का दोघांना पण तेच विचारतो ना तेच विचार विचारा मान्य काय आणि दुसरी गोष्ट कुणाच्या आधी तरी नाव विषय झाला नाही ना हे बाबा अमुक झाला तुम्ही ते फलन झाला असा का तुमच्या दोघांचा विषय झाला नाही ना प्रेमापोटी झाले ना मग पंचदेवदे विषय रीती रिवाजाप्रमाणे झालेला विषय पंचदेव द्या तुमची आठ आहे तुमची आठ आहे नाही ना मग पंचद विषय येऊ द्या हा बाबा आठवटीचा विषय ना आमचा रीत्या रिवाजाप्रमाणे चाललेला विषय हा तुमच्या पुढे ठेवतोय आम्ही मान्य आहे दोघांना बरोबर ना मंडळी हो बरोबर सांगा बोला तुमच्या खर्चाने येणार का त्यांच्याच खर्चाने यायचे त्यांच्याच खर्च एक मिनिट पेमेंट करणार
बोला तुमच्या घरचं नाही यायचं आणि तुमच्या घर पण काय तेवढं समाजापर्यंत तेवढा किती उठला विषय असला तरी पण आमच्या घरचं नाही येणार पण आम्ही समाजापर्यंत तेवढा असणार नाही नंतर गोंधळ नको यांची चार पाहुणी येणार तुम्ही म्हणाल की आमच्या पाहुण्यांपैकी आम्ही गाडी आणली तुमची पाहुण्यांना तुम्ही गाडी करा मग तिथं आणखी तो विषय वाढला असं व्हायला नाही परत वाढायला चार जाणार त्यांना पण परत म्हणे नको तुमचे माणसं तुमच्या गाडीत पाठव म्हणजे ते नंतर मग गोंधळ व्हायला नको जाणार नाही तुमची नवरी मुलीप्रमाणे मुलीप्रमाणे मुली सांगा ती पाच माणसं जाणारी आहेत ना ते आमच्या घरचं तयार आहोत आणि तुमची एक्स्ट्रा जे माणसं असतील ती तुमच्या याच्याशी कशी तुम्ही येऊ शकता पाच किंवा दहा असं काय म्हणतात मान्य आहे ना तुम्हाला बरोबर मान्य आहे ना मालकानो बोला आणि एक एक दोन पोरं जास्त निघाली मग ते कसं काय बोला दहा माणसं पकडून चला दहा माणसं निघत नाही पाच माणसं येणार बरोबर आहे आता ती एक दोन समजा एक्स्ट्रा निघाली ना तर कशी तरी घुसवत येतील पण त्या दहा पंधरा जर निघाली तर मग त्याचा तुमच्या मालको मालकीत मग आणखी तो विषय नको नडायला त्याचा उल्लेख केलाय आता मौली बरोबर ना तुम्हाला यजमानी सांगतील ते वाडीकडे नाही ते यजमानी ज्या दिवशी सांगतील त्याशी आम्ही येऊ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तीही दाबा. I think it's dawned on me that you ain't coming back. I've lost my chance to see us find our way back. And in the end, amidst these trying times, I'll always try to find you. I'll lie to you.